मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच अयोध्येला पोहोचले। रविवारचा त्यांचा अयोध्येचा दौरा म्हणजे एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच होतं आणि या शक्ती प्रदर्शनातूनच त्यांनी खास करून उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं। शिंदेंनी या दौऱ्यातून नेमकं काय साधलं पाहूयात या संदर्भातला हा साम रिपोर्ट। अयोध्येत जाऊन शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। शिंदेंचा हिंदुत्वाचा दावा बळकट झाला। शिंदेंचा जय श्रीराम ठाकरेंवर पडणार भारी। शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदाच अयोध्येला गेलेल्या एकनाथ शिंदेंनी रामाच्या नगरीमधून हिंदुत्वाचा हुंकार केलाय। शरयू नदीच्या तीरावर शिंदेंच्या हस्ते महाआरती झाली। अयोध्येतल्या लक्ष्मणगढीत एकनाथ शिंदेंनी सोन्याचा धनुष्यबाण अर्पण करत आशीर्वाद घेतले। तिथल्या महंतांनी शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना चांदीचा धनुष्यबाण देऊन सत्कार केला। सकाळी रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली। दुपारच्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंनी महाराष्ट्रातल्या विरोधकांवरती वार केले। आपल्या अयोध्या दौऱ्यामुळे काही जणांना दुःख होत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी ठाकरे गटाचं नाव न घेता केला। कई लोगों को हिंदुत्व की एलर्जी रही है, अभी भी हो रही है, क्योंकि आजादी के बाद भी कई लोग जानबूझकर हिंदुत्व का अपमान कर रहे थे, गलत फहमी फैला रहे थे, हिंदू धर्म ऐसा है वैसा है। लेकिन मैं आपको बताऊंगा, हिंदुत्व हिंदू धर्म एक जीवन प्रणाली है। शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरून आधीपासूनच राजकारण रंगायला सुरुवात झाली होती। या दौऱ्यावरती टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदेंनी उत्तर दिलंय। रावण राज्य जे म्हणताय त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा पालघर मध्ये साधू हत्याकांड झालं, मॉब लिंचिंग, त्यावेळेस कुणाचं सरकार होत? एक नेव्हल ऑफिसरला मारलं तेव्हा कुणाचं सरकार होत? त्याचबरोबर राम भक्त हनुमान चाळीसा वाचायला तो रवी राणा आणि नवनीत राणा वाचायला गेला, त्याला 14 दिवस देशद्रोहाचं कलम लावून जेलमध्ये टाकलं, तेव्हा कोणाचं सरकार होत? अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं असं शिंदे म्हणाले। एवढ्यावरच न थांबता शिंदेंनी अयोध्येमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन बांधण्याची घोषणा करत उद्धव ठाकरेंवरती कुरघोडी करण्याचाही प्रयत्न केलाय। अयोध्येचा दौरा शिंदेंचा असला तरी त्याला भाजपचं सुद्धा पाठबळ होतं। देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजन, आशिष शेलार यांच्यासारखे भाजपचे नेते या दौऱ्यात होते। उत्तर प्रदेशातल्या योगी सरकारनंही हा दौरा यशस्वी करण्यासाठी खूप मदत केली। राहुल गांधी यांच्या सावरकरांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस सोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांची अडचण झाली आहे। राहुल गांधींना जाहीर सभेमध्ये खडसावून उद्धव ठाकरेंनी आपण हिंदुत्वावरती ठाम असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला, पण शिंदेंच्या शिवसेनेचंच हिंदुत्व खणखणीत आहे हे ठसवण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय। अयोध्येतलं हे शक्ती प्रदर्शन हा थेट ठाकरेंना इशारा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।